हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातील प्रवासी आज ही एसटीनं प्रवास करतो. ज्यांच्या कष्टानं, ज्यांच्या मेहनतीनं, ज्यांच्या त्यागानं हे एसटी महामंडळ मोठं झालं, त्या मराठी कर्मचाऱ्यावरती आत्महत्येची वेळ यावी ही गोष्ट राग आणि अपमान वाटणारी आहे. एकतर तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवरती होत नाही. ठाकरे सरकार आल्यापासून कर्मचाऱ्यांचा वेतन करार अजून झालेला नाही. महामंडळाला आवश्यक नसणाऱ्या गोष्टीचं हजारो कोटीचं टेंडर काढायचं आणि त्यांची देणी द्यायची, परंतु कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार द्यायचे नाहीत. हे नेमकं कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय? महामंडळातला सचिन वाजे नेमका कोण आहे याचा तपास करण्याची गरज आहे. या सगळ्या विरोधामध्ये युनियननं आवाज उठवायला पाहिजे, परंतु युनियन प्रस्थापितांच्या तालावरती नाचत आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतोय की आपण या सगळ्या विषयामध्ये एक लढा उभा करू. मी तुमच्या पाठीमागं ठामपणे, खंबीरपणे उभा आहे. आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे माझं इतकंच मागणं आहे, जे राज्य कर्मचाऱ्यांना देता तेच एसटी कर्मचाऱ्यांना द्या, अन्यथा संघर्ष अटळ आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, 21 सप्टेंबरला झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे या सगळ्या विषयावरती पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण एका बैठकीचं आयोजन केलंय. तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं या बैठकीला उपस्थित राहावा, एवढीच विनंती.